पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावात दिलीप जगताप यांच्या घरात कुत्र्याचा पाठलाग करीत नर बिबट्या घरात घुसला जगताप यांनी स्वतः हा प्रकार पाहताच घराच्या दुसऱ्या बाजूने जाऊन घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढले व दार बंद करून घेतले आणि वन विभाग अहमदनगर यांना सदर घटना कळवली वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी लगेच माणिकडोह बिबट बचाव केंद्र जुन्नर यांना ही घटना सांगितल्यानंतर माणिकडोह बिबट बचाव केंद्राची टीम गावकरी रेस्क्यू टीम व वन विभाग ढोकेश्वर यांनी संयुक्तरित्या हे ऑपरेशन फत्ते केले या संपूर्ण टीमने दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितरित्या बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला घरातील बिबट्याला सुखरूप बाहेर काढल्यामुळे ग्रामस्थांनी वनविभाग माणिकडोह बिबट बचाव टीम व पोलिसांच्या संपूर्ण टीमचा शाल व श्रीप देऊन सत्कार करत कौतुक करून आभार मानलेत यावेळी माणिकडोह बिबट बचाव केंद्र टीमचे डॉक्टर अजय देशमुख धोंडू कोकणे वैभव नेहरकर आकाश डोळस जुन्नर गावकरी रेस्क्यू टीम विकास मोरे अजिंक्य भालेराव नवनाथ गायकवाड सतीश घाडगे करण घाडगे आकाश माळी यांसह संपूर्ण टाकळी ढोकेश्वर वनविभाग टीम तसेच पोलीस यंत्रणा उपस्थित होते न्यूज रिपोर्टर स्वप्नील भालेराव शिवनेर प्राइम पारनेर ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राइम ला सबस्क्राइब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा